गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर जर्नी मॅन स्वप्नील। तर आज आपण चाललो पॅगोडाला, ते पण फक्त 26 रुपयामध्ये। 26 रुपये? हो, 26 रुपयामध्ये। 26 रुपयामध्ये आपण आज पॅगोडाला जाणार आहे। चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील आणि त्यासोबतच इन्स्टावरती सर्व अपडेट अवेलेबल आहेत। तर आपण आज पूर्ण दिवस फक्त पब्लिक ट्रान्सफर वापरून पॅगोडाला जाणार आहे, तर ते कसं आणि काय ते तुम्ही आता पाहालच। तर आता आपण बोरिवलीवरून निघालेलो आहे, तेही ट्रेनमध्ये। बोरिवलीवरून आपण आता भाईंदरला जातो आहे आणि त्याचे तिकीटचे रुपये आहे फक्त 5 रुपये। जर सिंगल तिकीट काढाल तर 5 रुपये आणि जर रिटर्न तिकीट काढाल तर 10 रुपये होतील। चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आता आपण बोरिवलीवरून ट्रेन पकडलेली आहे आणि आता आपण चाललो आहे भाईंदरला। भाईंदरला उतरताना आपण विरार साईडला शेवटच्या ब्रिजने जाल तर आपल्याला उतरल्यावरच डिरेक्टली शेअर ऑटो किंवा बस तिथूनच मिळेल। भाईंदर वेस्टला उतरल्यावर समोरच थोड्या पुढे गेल्यावरती स्कायवॉकच्या खालीच 4 नंबर बस स्टॉप आहे, तिथूनच आपल्याला पॅगोडाला जाण्यासाठी बस मिळेल। अंतर जास्त असल्या कारणाने कमी बस आहेत आणि त्यासोबतच ते बस थोड्या उशिरा येतात, तर तुम्हाला बसची वाट बघावी लागेल। तर ही पहा, आली आपली 4 नंबरची बस। आता आपण जाऊया पॅगोडाला। आता आपण तिकीट काढलंय आणि ते पण फक्त 21 रुपये। हो मित्रांनो, फक्त 21 रुपयात आता आपण भाईंदर वेसवरून सरळ पॅगोडाकडे उतरणार आहेत। बसमधून जाताना दिसणारा हा दृश्य तुम्हाला गावाची आठवण नक्की आणणार, पण पॅगोडाला बोटीने जाण्याची मजा काही वेगळीच आहे, हे तर तुम्हालाही ठाऊक आहे। तर आता आपण बसच्या प्रवासाचा आनंद घेत पुढे जात राहूया। आता आपण गोराई क्रॉस रोडवर आहेत। एके साईटीला पॅगोडा आणि दुसऱ्या साईटीला मनोरी। जर तुम्हाला इथून मनोरीला जायचं असेल तर तुम्ही इथून मनोरीला जाऊ शकता। तर आता आपण पॅगोडाच्या गेटमधून एंटर होत आहेत। तर तुम्हाला बोललो होतं ना मित्रांनो, बसमधून आपण सरळ पॅगोडाच्या गेटच्या समोरच उतरणार आणि पुढे आता आपण चाललो पॅगोडा फिरायला। आपण आता पॅगोडाला पोहोचलोय। पॅगोडाचा मॅप दिला इथे, त्यात सर्व गोष्टी नमूद केल्यात की आपल्याला कुठे काय जायचं आहे, जेणेकरून आपल्याला योग्य ठिकाणी जाणं सोपं पडेल। तुम्ही पाहू शकता इथे जलदेवता आहे आणि इथे सोबतच लहान पोरांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि विश्राम करण्यासाठी झाडं आहे, सावलीसाठी बसू शकतात।
गेल्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा हे चालू होतं, पण आज हे चालू नाही आहे. पॅगोडाच्या भिंतीवरती वेगवेगळे सुविचार दिलेले आहेत. ते पाहून मनुष्याने आपल्या जीवनात त्यांचा वापर केला तर तो मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या खूपच सुखी होईल. समोरच कॅन्टीन आहे. फारच सुंदर लिहिलेलं आहे. पुढे व्हिडिओ हॉल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅगोडा कसा निर्माण झाला, त्यामध्ये कोणाकोणाचा सहाय्यता झाली, ते सर्व व्हिडिओद्वारे जसं मूवी दाखवतात त्याप्रमाणे दाखवतात. त्याच्यासोबतच बाजूला लायब्ररी आणि मेडिटेशनचा हॉल आहे, तिथे तुम्ही मेडिटेशन करू शकता. आता आपण चित्र प्रदर्शनमध्ये जातो आहेत. इथे पॅगोडावरचे वेगवेगळे चित्र दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता कुठे कुठे आणि कोणकोणत्या ठिकाणी पॅगोडा आहेत आणि त्यांची बनावट कशी आहे ते सर्व इथे दिलेलं आहे. तुम्ही इथे याल तर तुम्हाला नक्की आनंद होणार. पण चित्रवली मी चाललो जिथे गौतम बुद्धांच्या जीवनावरती आधारलेले सर्व गोष्टी नमूद आहेत. आपल्याला इथे ऑडिओ बुक मिळते जे चित्रामध्ये असलेली सर्व माहिती आपल्याला सांगते. अंगुलीमाल तर तुम्हाला ठाऊकच असेल, आपल्याला मराठीमध्ये धडा होता. आपण इथे आता खायला आलो आणि इथे पूर्ण मेनू दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जे हवं असेल तुम्ही इथून घेऊ शकता आणि खूपच चांगल्या क्वालिटीचं जेवण भेटतं इथे. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे आता थोड्या दिवसात पाऊस सुरू होणार आहे, तर तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे आला तर तुम्हाला इथल्या निसर्गाचा खूपच सुंदर दृश्य पाहायला मिळेल. चला आता आपण एक्झिट घेतो आणि त्याच्या आधी इथे एक दुकान आहे, तिथे तुम्हाला काय विकत घ्यायचं असेल ते सर्व तुम्ही विकत घेऊ शकता. आणि या दुकानामध्ये AC लावलं त्यामुळे फारच थंड वाटत आहे. तुम्हाला काय हवं ते तुम्ही इथून शॉपिंग करू शकता. इथे वेगवेगळ्या गोष्टी ठेवणार. पॅगोडाच्या समोरच हा बस स्टॉप आहे, तिथेच आपल्याला पुन्हा भायंदरला जाण्याची बस मिळेल. अरे आपली बस आली सुद्धा. आशा आहे तुम्हाला हा पॅगोडाचा प्रवास आवडला असेल. तर तुम्ही अजून कुठे जायचं असेल किंवा कुठल्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.